ऑपरेशन हद्दीत गोवंश हत्या 1100 किलो मांस जप्त, 8 बैलांची हत्या तर एकाला वाचवण्यात पोलिसांना यश। आज रात्रीच्या सुमारास गोरेगाव नजीक पुरार येथे होत असलेल्या गोवंश हत्याच्या ठिकाणी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोरेगाव पोलीस स्टेशनच्या पथकांनी छापा मारून हत्या करण्यात आलेल्या 8 बैलांचा मांस जप्त करून एका बैलाची सुटका केली व वाहतुकीस वापरण्यात येणारे मॅक्सिमो टेम्पो ताब्यात घेतले आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक केले असून पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत। आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी आम्हाला गोरेगाव पोलिसांना पहाटे 3:30 वाजता गोपनीय माहितीच्या द्वारे अशी इन्फॉर्मेशन मिळाली की गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील पोरार हे जे गाव आहे तर इथे काही इसम बैल या जनावरांची कत्तल करून विकण्याच्या उद्देशाने त्यांचं तिथं कत्तल चालू आहे। तर त्यामुळे आम्ही तात्काळ आमची टीम तयार करून पोरार इथे रेड मारली। तर त्यावेळेस तिथे आम्हाला जवळपास 8 बैल कत्तल केलेले मिळून आले, त्याच्यामध्ये जवळपास 1100 किलो माल आम्ही जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये ज्या वाहनामधून हे सर्व मटन मांस हे घेऊन जात होते तर तो जो छोटा हत्ती हा टेम्पो आहे तो सुद्धा आम्ही जप्त केलेला आहे। याच्यामध्ये त्याची आणखी जी इतर साधनं आहेत चाकू तसेच इतर हत्यारे तर ती सुद्धा आम्ही जप्त केलेली आहेत। आणि आम्ही घटनास्थळावरून तात्काळ 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। एकंदरीत या गुन्ह्यामध्ये आम्ही जवळपास 6,33,000 रुपयाचा संपूर्ण जो काही मुद्देमाल आहे तो आम्ही जप्त केलेला आहे। आणि आरोपींचं ज्याच्यामधले आणखी जे त्यांचे साथीदार आहेत तर त्यांचा आम्ही शोध घेत आहोत, गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील योग्य ती कारवाई आम्ही आमच्या माननीय वरिष्ठांच्या आदेशाने करीत आहोत।